नमस्ते मी अशोक तानाजी सूर्यवंशी मुक्काम पोस्ट बालेघर वाई जिल्हा सातारा मी सातारा जिल्हा वन कामगार संघटना आणि वनमजूर संघटनेचा सचिव म्हणून काम पाहतो तर माझी एक अशी अपेक्षा आहे की सातारा जिल्ह्यातील वन विभाग प्रादेशिक वन विभागातील सामाजिक वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सर्व वनमजुरांना ओळखपत्र आणि <coughs> किमान पंचवीस लाखाचं विमा संरक्षण मिळावं शासनाला किंवा वन विभागाला वारंवार पत्र व्यवहार किंवा मागण्या करून देखील आज वन विभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आहे तर आमची एवढीच अपेक्षा आहे की वन वन मजुरांना तात्काळ ओळखपत्र आणि किमान पंचवीस लाखाचं विमा संरक्षण मिळावं धन्यवाद नमस्ते मी रामचंद्र भाऊराव बिसे मुक्काम पोस्ट पसरणी वाई जिल्हा सातारा सातारा जिल्हा अध्यक्ष मी वर्षानुवर्ष फॉरेस्टमध्ये काम करत आहे मी बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा माननीय डी ओ साहेब कलेक्टर साहेब वनमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र व्यवहार करून की बाबा प्रादेशिक सामाजिक आणि वन्यजीव हे ह्याच्यामध्ये असंघटित लोकं बरेच आहेत दोनशे सव्वा दोनशे लोक आहेत यांचे आज यांना ह्या भागातून त्या भागात जावं लागतं आहे ह्या असल्या करोना महामारीत यांना नाही ना पॉलिसी दिली नाही इन्शुरन्स दिला नाही आयडेंटिटी दिलं मी त्यांना वारंवार म्हणतो आहे की बाबा प्रस्तावपात्र लोक आहेत यांना आयडेंटिटी द्या तीस लाख रुपयाचा इन्शुरन्स द्या परंतु यांनी आमच्यावरती दुर्लक्षच केलेलं आहे आणि वारंवार आमच्यावरती अन्याय चालू ठेवलेले आहेत आम्ही प्रस्तावपात्र लोकं आहेत आज नागपूरमध्ये आम्हाला वीस दिवसात आमची माहिती त्यांनी पाठवणार होते ती पण पाठवली नाही हां तरी असल्या महामारीत आम्ही इकडे तिकडे करतो आहे आम्हाला द्या ना तुम्ही पॉल म्हणजे हे ओळखपत्र काय अडचण आहे तुम्हाला कुठल्या भागात दिलं आहे कुठल्या भागात दिलं नाही जात डीएपोन म्हणलं डीएपो म्हणतात नाही आरेपोना म्हणलं पण म्हणतात नाही म्हणजे चाललंय काय वन वनमजूर म्हणजे काय वनमजूरच राहायचं का सब... मेल्यानंतर तुम्ही देणार आहे का असल्या महामारीत तुम्ही द्या ना आम्हाला काय अडचण आहे हा किती वाऱ्या किती वाऱ्या मागायचं सामाजिकची लोक मराय लागलीत प्रादेशिकची लोक मराय लागलीत हां पोलिसांचा मार खाल्ला पोलिसांचा मार खाल्ला म्हणजे आता त्यांचं ते काम करतात पोलीस बांधव आमचे रस्त्यावरती उतरून आम्ही पण काम करतो आहे प्रामाणिकपणानं वनवा विजवतो आहे वन्यजीवांना वन्यजीवांचं रक्षण करतोय परंतु ही लोकं काय आमचं ऐकत नाहीत कृपया वनमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगण्याचं काम आहे माझं की बाबा आम्हाला न चुकता न विलंब लावता तात्काळ आम्हाला आयडेंटिटी आणि तीस लाख रुपयाचा इन्शुरन्स मिळावा धन्यवाद